प्रवासी घेऊन यवतमाळकडे परत येणारी एसटी महामंडळाच्या बसने अचानक पेट घेतल्याने बस जळून खाक झाल्याची घटना यवतमाळच्या धामणगाव मार्गावरील मोहा फाट्याजवळ घडली. एसटी महामंडळाची बस ही प्रवासी घेऊन यवतमाळकडे येत होती. अचानक धावत्या बसने पेट घेतल्याने चालकाने प्रसंगावधान राखून बस थांबून प्रवाशांना सुरक्षित खाली उतरवल्याने मोठा अनर्थ टळला. दरम्यान येथील नागरिकांनी अग्निशमन दलाला प्राचारण केल्याने अग्निशमन दल घटनास्थळी दाखल होऊन बसवर पाण्याचा मारा केल्याने आग आटोक्यात आली.